लंके यांची, निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि आज ते आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना देणार आहेत. सुजय विखे पाटलांविरोधात निलेश लंके हे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत तशी घोषणा त्यांनी केलेली आहे आणि आज ते विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील. शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत असं स्वतः निलेश लंके यांनी जाहीर केलेलं आहे. तर निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि आज ते राजीनामा देत आहेत. आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात. उमर सय्यद आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. उमर, निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारकीचा राजीनामा आणि आता शरद पवारांची साथ घेत आहेत, काय राजकीय घडामोडी आणि कसे अर्थ लावले जात आहेत? नक्कीच, गेल्या अनेक दिवसापासून मनात सल होती आणि त्यामुळेच मी आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आलेलो आहोत असं निलेश लंके यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याच्या नेतृत्वासाठी आम्ही अजितदादांसोबत गेलो, मात्र कुठेतरी या वयामध्ये शरद पवार यांना त्रास देणे योग्य नाही आणि त्यामुळे जी मनात सल होती ती भरून काढण्यासाठी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी पुन्हा आलो असल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली. अनेक दिवसाची प्रतीक्षा होती हातात तुतारी घेण्यासाठी, मात्र कुठेतरी आपण कायद्याच्या चौकटीत अडकू नये यासाठी निलेश लंके हे कायदे तज्ज्ञांचा सल्ला आणि मत घेत होते. कुठेतरी राजीनामा न देता पक्ष प्रवेश केल्यानंतर अजित पवार हे पक्षांतर्गत बंदी देखील करू शकतात, याच भीतीपोटी निलेश लंके हे अद्यापही हे निलेश लंके हे काही दिवस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यासंदर्भात ते टाळाटाळ करत होते, मात्र कायदा तज्ञांचं मत घेतल्यानंतर आणि अखेरकार राजीनामा देऊन निलेश लंके यांनी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आता अहमदनगर दक्षिण. बरोबर, त्यामुळे अहमदनगर दक्षिण मध्ये इंटरेस्टिंग लढत आपल्याला बघायला मिळणार. धन्यवाद उमेर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.